विविध ऋतूतील निसर्गाच्या रंगछटा, प्राण्यांचे पक्ष्यांचे हुबेहूब हावभाव, देवदेवता व्यक्तिचित्र, कार्टून, विविध देशातील पर्यटन स्थळे अशा चित्रातून रंगांची जादू कॅनव्हासवर रेखाटत बालगंधर्व कलादालनात आर्ट मॅजिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनात एकूण 120 चित्रांचा समावेश असून 40 अधिक कलाकारांनी प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. आर्ट मॅजिक संस्थेतर्फे आर्ट मॅजिक 2024 या चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन अनुजा गुर्जर, ईश्वरी मते, यज्ञेश हरिभक्त, तनयाट गडाळे, रोहित काळे, आदिती काशीद, नीरज शहा, इशिता शहा, श्लोक चव्हाण, वेदांत अवघडे, सानवी खळदकर, श्लोका धुमाळ, रुचा पोद्दार, शौनक चव्हाण वाघोलीकर, लावण्या गायकवाड यांनी संयोजनात सहभाग घेतला. आर्ट मॅजिक संस्थेचे हे 17 चित्र प्रदर्शन आहे. लहान मुलांपासून मोठ्यांनी काढलेली विविध चित्रे पाहायला मिळतात. प्रदर्शनात व्यक्तिचित्रे, पक्षी, प्राणी, जहाज, बोट, समुद्रकिनारा, विविध देशातील पर्यटन स्थळे अशा विविध चित्र साकारले आहेत. प्रदर्शनात प्रामुख्याने अॅक्रेलिक पेंटिंग, ऑइल पेंटिंग, कलर पेन्सिल, ट्राय पेस्टल तसेच रेझिन आर्ट, चारकोल, पर्स्पेक्टिव या माध्यमातून रेखाटलेल्या चित्रांचा समावेश आहे. संस्था माझी पुण्यामध्ये आहे आणि गेले 21 वर्ष मी या क्षेत्रात काम करते. आणि या हे आमचं 17 एक्झिबिशन आहे. या एक्झिबिशनमध्ये आम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे पेंटिंग्स ठेवले आहेत. मग त्याच्यामध्ये लँडस्केप आहे, नेचर आहे, लिप्पन आर्ट आहे, ऑइल पेंट आहे, अॅक्रेलिक पेंट्स आहेत आणि रिअलिस्टिक अशा पद्धतीचा वेगवेगळ्या पद्धतींचा मी वापर केला आहे. रांगोळी पेंटिंग आहे. सो मुलांना याच्यामधून त्यांना प्लॅटफॉर्म निर्माण करणं हा याच्यामागचा माझा उद्देश आहे. आणि जास्तीत जास्त हे लोकांपर्यंत पोहोचावं किंवा जनतेपर्यंत पोहोचावं याच्यासाठी आम्ही दरवर्षी हे एक्झिबिशन भरवतो. या एक्झिबिशनमध्ये आम्हाला ऑल इंडिया लेवलचे जे प्राइजेस मिळतात किंवा जे या संस्थेला ऑल इंडिया आणि इंटरनॅशनल लेवल जे प्राइजेस मिळतात तर तेसुद्धा आम्ही या एक्झिबिशनमध्ये मुलांना देतो. तसेच मुलांना स्कॉलरशिप देखील मी ग्रेड एक्झामच्या मुलांना देते की जे लोअर कॅटेगरीमध्ये आहेत. सो मग त्या मुलांसाठीसुद्धा मी प्राईज डिस्ट्रीब्युशन वगैरे ठेवते जेणेकरून मुलांचा उत्साह वाढतो आणि तसेच त्यांना पुढे करिअर करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा मोबाईलमधून त्यांना थोडंसं बाहेर काढून आपण वेगळ्या पद्धतीचं अशा पद्धतीचं शिक्षण आपण त्यांना देऊ शकतो. खूप छान प्रतिसाद आहे आम्हाला आणि दरवर्षी आम्ही एक्झिबिशन भरतो त्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे म्हणजे येऊन लोक आम्हाला छान रिस्पॉन्स पण देतात. आणि बेसिकली आम्ही अजून नवनवीन कामं करून त्यांना एंटरटेन करू इच्छितो.